पाली आणि माझ्या बॅकग्राऊंडला जर तुम्ही बघत असाल तर खूप सुंदर लोकेशन आहे आणि अशा लोकेशनवर एक तुमची नवी मालिका शूट होते जिचं नाव आहे काही तिच्यासाठी आणि माझ्यासोबत खुशबू आहे खुशबू स्वागत आहे तुझं लोकमत फिल्मीमध्ये मस्त ठिकाणी शूट करताय रे थँक्यू सो मच मी सकाळपासून इतकी खुश आहे इथे म्हणजे हे लोकेशन ओळखीचंच आहे आम्ही कोकणात शूट करून आलो आणि त्यानंतर कोकणासारखंच दिसणारं असं एक सेट आम्हाला मडमध्ये सापडला त्यामुळे आता आम्हाला कोकणात जायची गरज नाही पण डिट तो कोकण यार म्हणजे आम्ही कोकणात जाऊन आलो ना तर मिथ्यानंतर म्हटलं की किती सुंदर आणि सेम टू सेम लोकेशन तुम्हाला सापडलंय दूर आहे थोडं मड मध्ये जरी असलं तरी पण आम्ही एन्जॉय करतोय म्हणजे मी तर अशीच बसून सकाळपासून की मला चेअर नका देऊ काही नका देऊ मी एका कट्ट्यावर बसेन झाडाच्या जा खाली बसेन पण खूप मस्त लोकेशन आहे इथे आता आम्ही बघितलं काहीतरी शूट होत होतं नेमका असं डोहाचा असं काही सीन आहे का की इथे तुला आम्ही बघितलं काहीतरी उभं राहून काहीतरी करताना तर असा काही रिलेटेड शॉट आहे तर आता उमा आणि संध्या दोन बहिणींची गोष्ट आहे ना उमा आणि संध्या कोकणातलाच त्यांचा जन्म आणि हे इथेच त्या लहानाच्या मोठ्या झाल्यात खरं तर आणि याच वाडीतल्या म्हणजे खोतांच्या वाडीतल्याच एका रघुनाथरावांशी मी माझं लग्न झालं उमाचं ती गोष्ट तुम्हाला एकवीस तारखेला बघायला मिळेलच की कसं झालं लग्न आणि काय झालं पण आता इतक्या वर्षांनी तिची आता भेट झाली नाही आहे बहिणीची आणि त्या बहिणीची आठवणी तिथे या डोहाजवळ आलेली आहे इथे आल्यानंतर तिला लहानपणीच्या काही आठवणी फ्लॅशेस जातात तुम्हाला लहानपणीच्या संध्या आणि उमा सुद्धा बघायला मिळणार आहेत गा गोड गोड दोघीजणी त्यांचे सीन्स इथे शूट झाले त्यामुळे अशा आठवणींच्या जगात येताना आम्हाला या सेटवर यावं लागतं कोकण जुनं जुने दिवस फ्लॅशबॅक्स आणि आत्ता जर आ, तसे काही सीन्स असतील जेव्हा उमा संध्याच्या आठवणीमध्ये कुठे जात असेल तर तो तीही जागा तीही जागा ती जिथे आम्ही येऊन मला मी, ये मी संध्याच्या आठवणीत रमते कुल आणि मी आत्ता म्हणजे आत्ता काही दिवसांपूर्वी तितिक्षासोबत शूट केलं होतं तिथे असे डोहाचे बरेच सीन आहेत सो ते खूप सिमिलर झाले म्हणजे आता तुझेही अशा ठिकाणी काही आठवणी आहेत तिच्याही सो खूप सिमिलर झाल्या आणि ते एकाच चॅनलवर दोघी पण आल्या आहेत आणि मेन लीड म्हणून आलं कसं वाटतंय खुश <laughs> बरोबर बोललीस तू आता बोलल्यावर मला आठवलं की तिचा शो मी पाहतेच ऑफकोर्स खूप आवडतो मला सातव्या मुलीची सातव्या सातवी मुलगी तिचं ओपनिंग झालं होतं डोहातून जसं तू म्हणालेस आणि अगदी ती डीप डाईव्ह वाढीस जसं सगळं तिचे जा सीन झाले होते डेंजर आणि मला फक्त हंड्याने पाणी भरायचं आहे <laughs> मला काही डाईव्ह वगैरे करायचं नाही जशी कसं केलं असेल बापरे देदी कारण मला नुसतं हंडा उचलून भिजले मी तर माझी वाट लागली तर पण गुड ऑब्झर्वेशन येस दोघांचाही काहीतरी पाण्याशी संबंध आहे तिची पण सिरियल हिट झाली आणि आता आमची पण होणार आहे त्यामुळे मला वाटतं की दिस इज गोईंग ऑन द राईट ट्रॅक बट कमिंग बॅक टू युअर मेन क्वेश्चन की आम्ही दोघी आता नायिकेच्या भूमिकेत जी मराठीवर दिसणार आहोत मी सगळीकडे हेच सांगते की हे ही गोष्ट मागून मागूनसुद्धा मिळणार नाही म्हणजे हे आपण स्वप्नसुद्धा नाही बघू शकत की असं काहीतरी व्हावं एका दोन महिन्यांच्या आयुष्यामध्ये आम्ही दोघीही नॉर्मल शिक्षण घेऊन डोंबिलीत जन्म डोंबिलीत वाढलो हॉटेल मॅनेजमेंट केलं त्यानंतर मार्ग बदलला आणि इथे आलो पण हे स्वप्न बघून कधीच नव्हतो आलो की एका असा नंबर वन चॅनलवर दोघीही मुख्य भूमिकेत असो तर मी अजिबात याला गृहीत धरत नाही मला क ह्याचं महत्त्व कळतंय ऑडियन्सने आम्हाला प्रेम दाखवलं इतकं तर त्याची किंमत आहे आम्हाला दोघींनाही आणि आम्ही रोज तेच बोलत असतो की जर हे आता देवाने आपल्याला हा चान्स दिलेला आहे तर आपण याचं सोनं करू तेवढंच करू शकतो त्यामुळे मला काहीच उन्हात शूट करा काहीही करा मला काहीही वाटत नाही मी फक्त ही प्रोसेस एन्जॉय करते आणि बाळाला घरी ठेवून आले त्यामुळे माझं असं आहे की तो तिथे खुश आहे तर मी सुद्धा इथे आले त्याला सोडून तर मी ते शंभर टक्के दिले पाहिजेत माझे जेव्हा विचारलं या सिरियल साठी या भूमिकेसाठी काय थॉट होता आणि काय एक्सप्लेन केलं कशी भूमिका असेल आणि तू कसा होकार दिलास काय मनात काही शंका कुशंका होत आहे मी ना असं ठरवलं होतं की मला फुल फ्लेज्ड मोठं काम घ्यायचं नाही आहे कारण मला बाळाला वेळ द्यायचा होता मग पंधरा दिवस जे शूट असेल तसं मी काहीतरी काम घेईन असं मी ठरवलं होतं माझं पण देवाच्या मनात काहीतरी वेगळं होतं आणि कायम ना ॲक्टर कुठे वीक पडतो जेव्हा त्याला असं काहीतरी ऑफर्स येतात म्हणजे कोणीही समजू शकतं ॲक्च्युली अशा काही जेव्हा जॉब ऑफर्स असतील किंवा काही तेव्हा आणि देव बसलेलाच आहे तुम्ही प्लॅन करा आणि मी वरून तर त्या ते हे वाढून ठेवलं होतं मला काहीच कल्पना नव्हती की हे असं काहीतरी घडेल आणि माझा एक फक्त कायम विश्वास जसं की मी सगळे ऑडिशन्स देते मग त्यातून काही ऑडिशन्समधून शिकायला मिळतं तर काही ऑडिशन्समधून आपण सिलेक्ट होतो पण मला जर कोणत्या कॅरेक्टर्स आणि इम्पॉर्टंट स्टोरीज वाटल्या तर मी ते ऑडिशन्स कधी द्यायला नाही नाही म्हणत मी कितीही बिझी असेल ना तरी मी त्यांना म्हणते की ऑडिशन देऊन ठेवते कधी काय वर्कआउट होईल प्रोजेक्ट्स पुढे जातात किंवा कधी कधी कॅन्सलच होतात तर ते आपण देऊन ठेवूया हो आपली इंडस्ट्री तसं सांगता येत नाही काही त्याच्यात म्हणून तशातलं हे एक होतं की मला द्यायचे ऑडिशन लेक्स ची पुढे काय होईल माहीत नाही कारण मी एक दुसरी मालिका तेव्हा करत होते जेव्हा यांचा कॉल आला तर तेव्हा मी म्हटलं की बघूया कसं काय होतंय ते पण देऊन ठेवूया पण अशी चक्र फिरली ना दोन दिवसात म्हणजे अगदी पाच तारखेला यांचा कॉल यायला आणि सात तारखेला सगळं फायनल व्हायला इतकी जोरदार चक्र सगळीकडे चांगली माणसं भेटली कोणालाही मला दुखवावं नाही लागलं ह्यांनी पण थांब हे थांबले त्यांनी लगेच मोकळं केलं असं सगळं छान घडून मग म्हटलं आता एवढं सगळं फोर्स लागल्यावर मी कोण होते की नाही मला बाळाजवळ किंवा मला पंधरा दिवसच काम करायचं आहे त्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या फॅमिलीचा सपोर्ट ते तर मला अगदी मी प्रेग्नेंट असल्यापासून सांगतायत की तू मन मोकळे प्रमाणाने कामाला परत जाऊ शकते जेव्हा तुला वाटतं मला वाटतं हे खूपच म्हणजे अशोक सर पण मला कायम म्हणतात की हजारातून एखादी केस असते अशी जिथे फॅमिलीचा इतका चांगला सपोर्ट म्हणजे सपोर्ट म्हणणं सपोर्ट सगळेच करतात पण एकत्र राहायला पण पाहिजे ना तर आता आम्ही सगळे मुंबईत आहोत त्याचा फायदा होतो बाबांचा बिझनेस आहे त्यामुळे ते त्यातून वेळ काढून येऊ शकतात सासरे म्हणजे बाबा आता रिटायर्ड आहेत त्यामुळे ते वेळ काढून येऊ शकतात तर हे नसतं तर नसतं घडलं आणि मी इथे नसते आज सो इट्स अल्टिमेटली ऑल प्लॅन्ड आणि थँक्स टू माय फॅमिली की मी इथे करू शकते मालिका आहे दोन बहिणींची तुझ्या आयुष्यात तू आणि तितिक्षा पण एवढा तुमचा इतका छान बॉन्ड आहे म्हणजे बहिणी म्हटल्यावर इंडस्ट्रीतल्या तुमच्या दोघींचं नाव हे पहिले असतं सो इतका छान बॉन्ड आणि तुला अशी मिळाली बहिणी बहिणीची सो तुला खूप उपयोग होणार आहे तुमच्या बॉन्डिंगचा आता सीन झाले आहेत की नाही झाले शर्मिष्ठाबरोबर सीन झालेत फ्लॅशबॅकचे कारण आता तर ती लंडनला आहे उमा कोकणात आहे आणि संध्या लंडनला आहे पण आम्ही काही फ्लॅशबॅकचे सीन्स एकत्र केले जिथे ॲक्च्युअल सगळी गोष्ट उलगडते ती आपल्या पहिल्या दुसऱ्या एपिसोडमध्येच बघायला मिळेल तर तितिक्षाबरोबरच्या बॉन्डचा ते खूप उपयोग होतोय कारण ते ऑलरेडी माझ्यात आहे मोठ्या बहिणीचं कॅरेक्टर त्यामुळे मला वाटतं ते ऑडिशनमध्ये उतरलं असेल मग त्यांना ते दिसलं असेल सो ती मेच्युरिटी थोडी कारण ही उमा माझ्या वयापेक्षा थोडी मोठी पण आहे तर ते करताना फक्त नुसती साडी नेसली आणि टिकली लावली तर ते होत नसतं तो ठेराव तो संयम तुमच्यामध्ये यावा लागतो तर थँक्स टू तितिक्षा अँड माय मॉमड की मला एक लहान बहीण आहे ज्यामुळे माझ्यामध्ये ते ऑलरेडी आहे आणि त्याचा उपयोग उमाला खूप होतो पण ही उमा नेमकी कशी आहे म्हणजे नवऱ्याच्या धाकात राहणारी आहे का तिची स्वतःची मतं आहेत का तिचा हा जो लुक आहे जो प्रेक्षकांसमोर आता येतोय ती अशीच आहे पहिल्यापासून की ती अशी बदलली आहे नेमकी ही उमा कशी उमा कायमच एक मोठी बहीण होती उमाची आई खूप आधीच वारली त्यामुळे बाबांसोबत राहताना यू कॅन इमॅजिन दोन बहिणी आणि बाबा जेव्हा असतात तेव्हा मोठ्या बहिणीच्या अंगावर बऱ्याचशा जबाबदाऱ्या येतात तर तशीच उमा वयाप्रमाणे अशी मॅच्युअर होत गेली ती कधीच उथळ किंवा चंचल नव्हतीच ती लहानपणापासूनच समजून घेणार होती फक्त एकच गोष्ट आहे तिला जीने जिने ज्याने स्थैर्य मिळायचं ते म्हणजे बहिणीवरचा विश्वास तिला कायमही माहिती आहे की कितीही मोठी चूक झाली तरी माझी बहीण मला फसवणार नाही त्या विश्वासाने ती आत्तापर्यंत तिचं सगळं टिकून राहिलं आहे आणि आत्तापर्यंतच्या प्रवासात उमाचं कॅरेक्टर खूप ग्रो झालं आहे या अर्थी की तिची फॅमिली वाढत गेली लग्नानंतर रघुनाथरावांची लग्न झालं मुलगी झाली तिला तिची सगळी जॉईंट फॅमिली आहे त्यामध्ये तिने एकत्रितपणे सगळ्यांचा सांभाळ केला आहे आणि कोणत्याही एका नायिकेस प्रमाणेच ती आपल्या फॅमिलीला प्राधान्य देणारी बाई आहे अशी स्त्री आहे जिला दोन गा स्वतः कमी खाईल पण इतरांना वाढेल जास्त तर या सगळ्या गोष्टी ऑफकोर्स खुशबू म्हणून मला ते सगळं आणावं लागलं कारण आत्ता आपण या युगात असं नाही वागत तर ते आ, आ, उमाला समजून घेणं तिच्या तिची थिंकिंग प्रोसेस काय असेल ह्या हा विचार करण्यात मला खूप वेळ गेला बट ॲट द सेम टाईम आय नो की ती बदलली नाही आहे कुठेच कारण रघुनाथरावांनी तिला बदलायला लावलंच नाही त्यांचा धाक आहे त्यांचा आदर आहे पण ते घरातले सगळ्यात मोठी व्यक्ती आहे गावातली खूप मोठं प्रस्थ आहे त्यामुळे त्या दृष्टिकोनातून ऑफकोर्स तो आदर आहे आणि तो धाक आहे आ, काही गोष्टी वीस वर्षांपूर्वी पूर्वी अशा घडल्या की काही डिसिजन्स रघुनाथरावांना घ्यावे लागले आणि उमाला त्याचं रिस्पेक्टच आहे त्यामुळे जरी प्रोमोमध्ये दिसत असलं की अरे काय घाबरवत आहेत का हे की बिचकते काही इतकी आणि का पत्र लिहित नाही आहे तर त्यामागे खूप मोठी गोष्ट आहे आणि जी उमाच्या भल्यासाठीच होती सगळ्यांच्या भल्यासाठी होती इनफॅक्ट तर ते आता उलगडेल आता हळूहळू पत्राचा विषय काढला म्हणून मला अचानक आठवलं की आताही तुम्ही एक गोष्ट केली ज्याने चार हजार बहिणींनी जवळपास एकमेकींना पत्र लिहिली आणि खूप जणांचं असं म्हणणं की या निमित्ताने त्या पहिल्यांदा व्यक्त झाल्या अशा तर काय म्हणजे ते पण एक वेगळं फिलिंग तू खूप साऱ्या गोष्टी वाचल्या पण असतील त्याच्यातल्या की माहिती असतील एक्सपिरियन्स तर जरा शेअर करणार हो आम्ही आता प्रमोशनसाठी सगळीकडे फिरतोय तर तू पत्रांचं नाव घेतल्यावरच मला काटायला अंगावर कारण तो अनुभवलाय मी इतकं जवळून त्या बायकांच्या चेहऱ्यावरचा आनंद डोळ्यातले अश्रू मी पाहिलेत मी किस्सा सांगते तू तुला आम्ही आत्ताच दादरला एका ठिकाणी एका सोहळ्याचा भाग झालो होतो तिथे एक बाई आम्हाला भेटायला आल्या त्यांचं नाव खाडे आडनाव आहे तर त्या त्यांनी सांगितलं की त्यांचं आणि त्यांच्या बहिणीचं भांडण झालं होतं आणि त्या भांडणात जा आठ दिवस झाले मोजून आणि तिच्या बहिणीने त्याला ब्लॉक केलं कॉल सुचले ना आणि समजवण्याचा प्रयत्न करते पण ते काय ऐकायला तयार नाही फार दूर नाही पण ठाणे आणि सायन्सच राहतात पण मोबाईल बंद ब्लॉक केलं म्हणजे सगळं संपलं ना काय दुसरं करणार कॉन्टॅक्ट कसं करणार तर तिने त्याच दिवशी नेमका वाटतं आपला प्रोमो ऑर्ड झाला दोघी जी मराठीचे ऑडियन्स आहेत तर दोघींनी तो प्रोमो बघितला पण आता हिने ब्लॉक तरी करणार काय तरी हिने कॉल ट्राय केला म्हटलं बघू आणि कॉल लागला सो तिला कळलं की हिने अनलॉक केलं आपल्याला आणि हिने कॉल करायला तिने उचलायला आणि ती म्हणाल ती रडायला लागली सुद्धा रडायला लागली की ताई मी आत्ताच एक प्रोमो व्हायला सिरियल नेते नवीन त्यात बहिणींची होती वीस वर्ष भेटल्या नाही आहेत ते बहिणी मी नाही राहू शकत एवढं तुझ्याशिवाय तर त्या सांगतानासुद्धा त्यांच्या डोळ्यात मला पण आता भरून आलं ते बोलताना कारण पत्राचा विषय जो तू काढलास की हे तेच आहे कारण कसं आहे ना आपण आता व्हॉट्सअपच्या दुनियेत <laughs> मला <laughs> <laughs> ते के वगैरे रिप्लाय करतात ना खूप राग येतो बोलायला वेळ नाही आहे एक्सप्रेस करता येत नाही म्हणून ते स्माइलीज आपण वापरतो तर असा अशा, अशा दुनियेत मला स्वतःला लिहिता येत नाही लिहायला लागले की मी खूप ओवरवेल्म होतोय पण ते गरजेचं आहे एक माणूस म्हणून जेव्हा तुम्हाला व्यक्त होता येईल तेव्हाच तुम्ही मोकळे होणार आहात तर इत अशा इतक्या बहिणी मोकळ्या झाल्या आम्ही ही ॲक्टिव्हिटी केली की पत्र आम्ही घेऊन गेलो होतो आणि विचारलं होतं की ज्या ज्या बहिणी एकत्र आल्या आहेत त्या इव्हेंटला त्यांच्या हातात आम्ही ती पत्र दिली आणि एकमेकींना त्यावर मजकूर लिहायला सांगितलं अशा काही गोष्टी असतात ज्या आपण आपल्या बहिणीला सांगायच्या असतात पण सांगू शकत नाही किंवा सांगतो पण ती ऐकत नाही असं काहीतरी असू शकतं ते तुम्ही लिहून द्या आणि जी मराठीकडे सबमिट करा आम्ही त्या त्या पत्रांचा काहीतरी गमतीशीर करणार आहोत हे आम्ही त्यांना वचन दिलं होतं त्यामध्ये जसं तू म्हणाली चार पाच हजारांपेक्षा जास्त बायका सहभागी झाल्या इतकी पत्र आहेत जातात आमच्याकडे सगळे वाचून झाले नाहीत अजूनही पण अगदी कोणीतरी आय लव्ह यूज लिहिले फक्त ताई ऐक ना एवढं पण लिहिलं आहे काही जणांनी तर ते जे काय असेल ते कदाचित ताई ऐक ना हे वाचूनसुद्धा बहीण फोन करेल आणि काय बोला तर ते मोकळ्या होतील आणि मला म्हणजे राघव झाल्यापासून या गोष्टी खूप जाणवतात हो की ना संवादात आणि कम्युनिकेशनमध्ये खूप ताकद आहे कोणताही प्रॉब्लेम असा नाही आहे जो बोलून सॉल्व्ह नाही होऊ शकत तुम्हाला वेगळी पावलं उचलायची गरजच नाही आहे सो मला वाटतं झी मराठीने खूप चांगलं पाऊल आहे पत्रांचा हा प्रवास सुरू करून बरं आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे मालवणी तुला मालवणी कुठून शिकायला मिळालं कोणाची जास्त मदत झाली ते पण खूप महत्त्वाचं मी कोकणातली आहे तशी म्हणजे मी कधी कोकणात वर्षातून एक दोनदा जाते मे महिन्याच्या सुट्टीत पूर्वी जायचे गणपतीला आवर्जून जायचे तर तेव्हा जे कानावर पडायचं ते किंवा आमच्या आत् त्या काका यांचे जेव्हा फोन यायचे तेव्हा त्यांचे ते त्यांच्या ते, साईडने मालवणीतच बोलायचे त्यामुळे ही भाषा फॅमिलियर आहे अगदी एलियन लँग्वेज नाही आहे माझ्यासाठी की अरे बापरे चायनीज बोलायचं आहे का असं नाही आहे अजिबात अर्थ कळतो तो हेल समजतो कोण बोललं तर मी रिप्लाय करू शकते मालवणीमध्ये इथपर्यंत होतं पण मालिका करायची म्हणजे मोठे मोठे डायलॉग्ज झाले ते सगळे बोलतायला पाहिजे आणि ते मी काय अभिनय नाही करू शकत की मी कसं मला मालवणी येते ते तुला खरंच यावं लागते भाषा कारण तुमचा सगळा अभिनय त्या भाषेवर आणि डायलॉग्सवरती अवलंबून असतो तर त्यासाठी एकतर मला इतकी वर्ष गावी जाण्या जाण्याची मदत झाली की बरं झालं इतकी वर्ष मी रो दरवर्षी फक्त लॉकडाऊनची दोन वर्षं असतील मी गेले नाही आहे पण दरवर्षी गावी गेले माझ्या गावची माझी बहीण आहे सुमेधा म्हणून ती गावचे काका काकू या सगळे कायम माझ्याशी मालवणीत बोलत होते आणि आई बाबा घरी मम्मी पप्पा माझे ते फोनवर कायम मालवणीत बोलायचे तर त्याची खूप मदत झाली आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे याच्याशिवाय शक्यच नव्हतं गोष्ट ती म्हणजे आमचं रायटर प्रल्हाद कुर्तडकर तो मालवणीतच छान लिहितं सगळं आणि उत्तम म्हणजे ते वाचल्याबरोबर आम्हाला असं होतं की अरे हेच आहे काहीच करायची गरज नाही ॲट द सेम टाईम आम्हाला हीही काळजी आहे की मालवणीत बोलताचा अर्थ असा नाही की जर विदर्भातले किंवा फॉरेनला जाणार राहणारे कोणी मराठी ऑडियन्स आहेत त्यांना ते कळणार नाही तर तसंही नाही आम्ही खूप सोपी केली आहे मालवणी अगदी डीप आणि खूप वेगवेगळ्या ठिकाणी इवन कोकणातसुद्धा ना चार ठिकाणी वेगवेगळी मालवणी बोलली जाते तर त्यातलं आम्ही आमचं आम्हाला जे सोपं व्हर्जन सापडलं आहे ते आम्ही वापरतो आहे त्यामुळे कोणी डिटॅच होणार नाही सगळ्यांना सगळं कळेल आणि कॅरेक्टरसुद्धा असे आहेत की खूप मोठी फॅमिली असल्यामुळे जनरेशन्स आहेत तर जर आमची जनरेशन मालवणी बोलते तर नॉट नेसेसरी की माझी मुलगी मालवणीच बोलेल कारण ती शिक्षणाला बाहेर जाते ती शिकलेली मुलगी आहे इंग्लिश शिकते तर ती मालवणी कदाचित नाही बोलणार तर असे काही लॉजिकल पॉईंट्ससुद्धा आहेत ज्यामुळे ऑडियन्स वेगवेगळं रिलेट करू शकतं मला खूप उत्सुकता आहे आणि तेवढीच प्रेक्षकांना उत्सुकता आहे पण मी तुला जाता जाता एक गोष्ट अशी विचारते की आतापर्यंत तू बऱ्याच जणांची पत्र वाचलीस तुला एकमेकांच्या बहिणी काय एकमेकांना बोलतात ते कळालं तुला आत्ता जर तितिक्षासाठी तुझ्या बहिणीसाठी काही बोलायचं आहे किंवा काही सांगायचंय जे कदाचित तू आजपर्यंत सांगितलं नसतील बोलली नसशील तर आत्ता तुला या कॅमेरा थ्रू तुला काय सांगायचं आहे तितिक्षाला ओके मला तितिक्षाला पत्र असं लिहायला आवडेल की प्रिय तितिक्षा मी सोशल मीडियावर तुझं कौतुक केलं होतं आत्ताच रिसेंटली कारण तू तुझ्या तु 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 मालिकेत कमालीचं काम करते आहेस जेव्हा मला तुला या पत्राद्वारे सॉरी बोलायला आवडेल कारण मला आठवतं आहे की जेव्हा तुला या इंडस्ट्रीत यायचं होतं आणि मीसुद्धा खूप नौकी होते तेव्हा जेव्हा तू इच्छा व्यक्त केली होतीस तेव्हा मी तुला शंभर टक्के साथ दिली नव्हती मी तिला शंभर टक्के साथ दिली नाही या याचं कारण हे की मलाच अभिनय येतो आहे की नाही हे मला माहीत नव्हतं okay. फक्त माझ्या पावलावर पाऊल ठेवायचं म्हणून तिने इंडस्ट्रीत येऊ नये स्वतःला प्रूव्ह करावं स्वतःहून ऑडिशन्स क्रॅक करून स्वतःचं काम मिळवावं ही माझी इच्छा होती म्हणून तेव्हा मी तुला डायरेक्टली होकार दिला नव्हता माझा तर कदाचित जर मी तुला तेव्हाच होकार दिला असता तर तू आत्ता आत्ताही उत्तमच आहे तुझं कारकिर्द सुरू पण हे खूप लवकर मिळवलं असतं जसं मला वाटतं तर या पत्राद्वारे मी तुला सॉरी बोलते आणि थँक्यू पण बोलते की तू अजून मला होप्स दाखवलेस आणि आता आपण एकत्र असे तारे तोड लावू तोडून आणू शकतो थँक्यू सो मच खुशबू आणि मला खूप उत्सुकता आहे ही मालिका कशी कारण मी तुमच्या दोघींचा बॉन्ड पर्सनली बघितलेला आहे तुझा आणि तितिक्षाचा सो आता तो शर्मिष्ठासोबत कसा असणार आहे आणि मालिकेच्या निमित्ताने कशी तू समोर येतेस ते बघायचे सो थँक्यू सो मच या गप्पा मारल्यास त्यासाठी आणि तुला शुभेच्छा आमच्याकडे थँक्यू खूप मजा आली गप्पा मारून